डोंगर दऱ्याच्या पायथ्याशी राहून अपार कष्ट करणारा समाज म्हणजे बंजारा समाज होय. संस्कृती प्रिय असलेला समाज म्हणूनही बंजारा समाज ओळखला जातो. याच बंजारा समाजाचे आद्य गुरु म्हणून संत सेवालाल महाराज ओळखले जातात. संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 ला कर्नाटक राज्यातील शिवमोग्गा जिल्ह्यातील सुरगोडन कोप्पा या गावी झाला. त्यांनी आपलं आयुष्य गोर गरीब लोकांच्या कल्याणासाठी खर्ची घातलं. संत सेवालाल महाराज हे भविष्याचा वेध घेणारे द्रष्टे महामानव होते. त्यांनी आजपासून 350 वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज खरी ठरली. ते म्हणायचे, रपिया कटोरो पाणी वक जाय, बरदेर सिंग सोनेर वे जाय. म्हणजेच 1 रुपयाला 1 वाटीभर पाणी विकले जाईल, बैलाला सोन्याची किंमत येईल. जगात कोणत्याही समाजाचा सर्वांगीण विकास शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही. शिकणारी व्यक्ती आदर्श पिढी, आदर्श राज्य निर्माण करू शकते. म्हणून प्रत्येकाने सुशिक्षित झालंच पाहिजे. आणि कसाबेन बळद गावडी मत वेचो, म्हणजे बैल गाय कसायाला विकू नका, असा अनमोल संदेश देणाऱ्या संत सेवालाल महाराजांचं देहावसान यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस जवळच्या रुई तलाव येथे झालं. मात्र त्यांचा अंत्यविधी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार या महान संताचा अंत्यविधी पोहरादेवी येथे करण्यात आला. अर्थातच त्यांच्या पार्थिव देहाला भाविकांनी पोहरादेवी येथे समाधी दिली. याच समाधी स्थळावर भव्य मंदिर सुद्धा बांधण्यात आले होते. आपल्या लाडक्या दैवताच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून मोठ्या प्रमाणात बंजारा बांधव पोहरादेवी येथे येत असतात. आज पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाजाचे पवित्र तीर्थस्थळ म्हणून ओळखले जाते. कालांतराने मंदिर जुने झाल्यामुळे त्याचा जीर्णोद्धार करणे गरजेचे आहे, असे महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण तथा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी विशेष प्रयत्न करून शासनाकडून मोठ्या प्रमाणात विकास निधी प्राप्त केला. या निधीमधून येथे नव्याने भव्य दिव्य आणि अतिशय सुंदर असे मंदिर निर्माण होत आहे. जवळपास 1.5 एकर क्षेत्रफळावर या मंदिराला पूर्वीसारखा परकोट उभारण्यात येणार असून 4ही बाजूने भव्य प्रवेशद्वार राहणार आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. संजयकडे नेहमी सांगायचो, अरे हा समाज जो आहे तुझा खूप मेहनती आहे, कष्टकरी आहे, आणि त्याला आपल्याला चांगले दिवस बघण्याची संधी दिली पाहिजे. त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, त्याच्या मुलाबाळाने उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. यानंतर प्रत्यक्ष कामाचा पायाभरणी सोहळा सुद्धा अतिशय उत्साहात नामदार संजय भाऊ राठोड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी बंजारा समाजातील साधू संत तथा अनेक मान्यवर उपस्थित होते. या नियोजित मंदिर स्थळाला जागा उपलब्ध करून देणारे माजी आमदार अनंतकुमार पाटील यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी आपले विचार व्यक्त करताना बंजारा समाजाच्या काशीचा विकास माननीय संजय राठोड यांच्यामुळेच होत असून या परिसरात शैक्षणिक संस्था सुरू झाल्या पाहिजे असे विचार व्यक्त केले. खरोखर तो आनंद कुमार पाटील साहेब आपण धन्यवाद करेन चाहोत. मार वडिलर मित्रच वर्ग मित्रच हो. भरपूर वर्षे ती ओनूर मन बदले सारू चावी हम ढूंढ रहे थे. मार वडिले ढूंढ रो चावी ओन लाभी को नहीं पण संजू भाऊ चावी लाभगी और सारू संजू भाऊ मैं धन्यवाद करू छू. आता लारेर सरकार वो कि आबेर सरकार वो उमाई 593 कोटी रुपया दिले और सारू पण मैं शासन धन्यवाद करू छू. खरोखर तो आता शिक्षण संस्था वेन चाव ती खूब आजकल पणाच मेडिकल कॉलेज वेन चाव जू मार मागणी रही थोड़ा अवघडचा विषय पण प्रयत्न करेन चाहोत संजू भाऊ. आपण कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी बंजारा समाज हा अतिशय मेहनती समाज आहे असे गौरवोद्गार काढले. या परिसरात 50 खाटांचे रुग्णालय सुरू करू आणि हा परिसर चारही बाजूने रेल्वे तथा मोठ्या मार्गाने जोडला जाईल यासाठी प्रयत्न करू असे विचार व्यक्त केले. अशा प्रकारे पोरा देवीला येणाऱ्या चारही बाजूचे रस्ते रेल्वे हा इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत यात्रेकरूंची संख्या वाढत नाही. या दिवशी या भागात रेल्वे येईल मोठ्या प्रमाणावर यात्रेकरूंची संख्या वाढेल. महाराज आज जर 100 यात्रेकरू येत असतील तर 300 येतील. कारण एकाही यात्रेकरूला 2 यात्रेकरूंना वाटलं की आम्हाला पोरादेवीला जायचं आहे तर तो रेल्वेत बसून येईल. विधान परिषद सदस्य निलय नाईक यांनी बोलताना कैलासवासी रामराव बापूंची खूप इच्छा होती की येथे चांगले आणि मोठे मंदिर व्हावे तसे भव्य दिव्य मंदिर आता होत आहे. याबद्दल संजय भाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. संजय भाऊ राठोड यांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे हे पवित्र कार्य घडत आहे असे विचार व्यक्त केले. हमें नशीब योचा हम नशीबवानचा हम भाग्यवानचा हमार दादा थग्गो हमार बाप थग्गो हमार काका थग्गे दोई पण काम वियो कोणी प्रयत्न किदे पण आज सामकी आडीर आशीर्वाद देती जगदंबा आडीर आशीर्वाद देती संत सेवालाल महाराज आशीर्वाद देती रामसिंग बापूर आशीर्वाद देती आज रामराव बापूर आशीर्वाद देती वियो गजाधर काकार आशीर्वाद चा स्वर्ग येते उभी तो आशीर्वाद दे रो की आज आता पवित्र काम तू किदोची कारण तो आयुष्यम काही कमी पडे वाळचे आणि हमसे तार सोबत प्रामाणिकपणे ती काम कर्या समाजे सर्व एकजूट रेन आपण काम कर्या. मग एक विनंती निश्चित करूचो की कैलासवासी वसंतराव नाईक साहेबेर जे शाळा उ शिकोच चंद्रकांत ठाकरे साहेब आपल्यालाही विनंती आपण जिल्हा परिषदचा अध्यक्ष आहात सुभाष ठाकरे साहेबांनी त्या शाळेबाबत अनेक निर्णय ते मंत्री असताना घेतलेत. पाटणी साहेब आपल्यालाही नम्र विनंती आहे की त्याबाबत त्या शाळेलाच एक नाईक साहेबाची जुनी शाळा म्हणून त्या ठिकाणी त्याचं संवर्धन झालं पाहिजे. यावेळी बोलताना संजय भाऊ राठोड यांनी पोहरागड हे बंजारा बांधवांचे सर्वोच्च पवित्र तीर्थस्थळ आहे म्हणूनच येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात लोक दर्शनासाठी येत असतात. या तीर्थस्थळाचा विकास झाला पाहिजे यासाठी 593 कोटी रुपये मंजूर करून घेतले. मात्र अनेकांना ही निवडणुकीची एखादी राजकीय घोषणा असावी असे वाटले होते परंतु आता प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. येथे उल्लेखनीय बाब म्हणजे उमरी येथील विकास कामासाठी जी जमीन पाहिजे होती ती जमीन महंत यशवंत महाराजांनी कोणताही मोबदला न घेता दिली त्यामुळे त्यांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे. यावेळी स्वर्गीय रामराव बापूंची प्रकर्षाने आठवण येत आहे कारण त्यांचं स्वप्न आता साकार होत आहे. रामराव बापू म्हणायचे पोहरागड आणि उमरीचा विकास झाला पाहिजे. येणाऱ्या भाविक भक्तांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे त्यांच्या इच्छेनुसार हे काम होत आहे. येथे मंदिरासोबतच निवासाची चांगली व्यवस्था होईल असे भक्त निवासाचे बांधकाम सुरू झाले आहे. यासोबतच समाजाचे इतर प्रश्न सुटले पाहिजे असेही रामराव बापू म्हणायचे. त्यासाठीही माझे प्रयत्न सुरू आहे. रामराव बापूंनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही. त्यांची तळमळ ही समाजासाठी होती हे मी जवळून पाहिलं. बंजारा समाज संपूर्ण देशभर पसरलेला आहे. बांधवांनो आपण सारे एकत्र येऊ ज्यामुळे समाजाचे प्रश्न आपण सोडवू शकू. येथे होत असलेल्या भक्त निवासामध्ये सर्व सोयींनी युक्त 500 खोल्या राहणार आहे त्यामुळे येथे येणारा कोणताही भाविक यापुढे रस्त्यावर झोपणार नाही. आपली सर्वांची अमूल्य साथ आहे म्हणूनच हे कार्य घडत आहे. विज्ञानवादी संत पर्यावरणवादी संत खऱ्या अर्थी इंग्रजन वो काळेन भूमिका करण स्पष्ट केळो संतर अन करण आज आपण बंजारा समाजेर ये संतेरो
खरे अर्थी दुसरो समाज सुद्धा आदर करत आणि कारण आयवाळे काळे पोरागड ही किंवा उमरीगड ही फक्त धार्मिक क्षेत्र व्हायचे नाही तर ही आध्यात्मिक केंद्र विचारो आणि ओढसोबत पर्यावरण सुद्धा केंद्र विचारो व तर पर्यटन स्थळ विचारो तुम्ही सभेनं केन मन आनंद वाटी जसो नंगारा बोळ आपण बोंडरोच व नंगारा मुंड्यांगेर जागा वन विभागेरच तो वन विभागेर जागे भामनेनं 200 करोड फॉरेस्टेर बॉटनिकल गार्डन करेच इतर समाजेर लोक सुद्धा होतं फरे नाय म्हणजे पर्यटन हे सर्व सुद्धा पोरागड ही प्रसिद्ध विचार पोहरादेवी आणि उमरी येथील मंदिर पुनर्निर्माणाचे काम मी करू शकलो कारण मला प्रत्यक्ष रामराव बापूंनी आशीर्वाद दिला आहे. मी खूप भाग्यवान आहे असे विचार संजय भाऊ राठोड यांनी व्यक्त केले. संजय राठोड एक गरीब बेटाच बिचाऱ्याचे कोणी टाळो मत खाओ की माझा जाओ काढो. व्हायरल व्हिडिओ आहे की संजय राठोड गरीब टाळो मत खाव तो किती मोठा आशीर्वाद मला मिळालेला आहे हे मी विसरू शकत नाही. आणि मन हनू वाटत की आयवाळे काळे तमार सभेर साथ जर रिदी तो नक्कीच पोरागडे सोबत इतर समाजेर प्रश्न सोडायचा रू हम कमी पडा कुणी फक्त तम हमार सोबत रो अत्री अपेक्षा आता व्यक्त करू छू. आनंद कुमार भवन परत मने माहिती वनेर आभार मानू छू की भाऊ तुम्ही नसते तर आम्ही काहीच करू शकलो नसतो पण तुमचे सजेशन सुद्धा आम्हाला पाहिजे की विकासासाठी तुम्ही म्हटलेलं आहे आणि आम्ही विसरणारे नाही. आम्ही जेव्हा सेवालाल महाराजाचं जेवढा मोठा मंदिर आम्ही करू तेवढंच नागोजी नपते साहेबांचं सुद्धा मंदिर आम्ही मोठं करू म्हणजे त्याला सुद्धा या ठिकाणी वंदन आम्ही करू. आम्ही हे करून दाखवू कारण तुम्ही आमच्या सोबत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुमचा आशीर्वाद आता आहे आणि पोरागडचा विकास या ठिकाणी होईल एवढी खात्री सर्वांना मी देतो. कार्यक्रम कबीरदास महाराज खऱ्या अर्थानं कार्यक्रम घेऊ नका असं मी म्हटलं होतं तुम्हाला म्हणजे कार्यक्रमच म्हटलो बा लोक नेहमी नेहमी बलायापेक्षा एकच वेळा बलावा आखरी डिसेंबर येईल जलती वेगळे मंदिर तो पण तरी तुम्हाला इच्छा सब जण आता आहे आणि मनीतम बलाय कार्यक्रम अध्यक्ष किदे आणि पायाभरणी आता अचेत राहती वेगळी शेवालाल महाराज जसो कबीरदास महाराज को की आबेताई काही रेन व्यवस्था र कुणी रस्ता रोक लोक रहते ते मार मतदार संघे दिग्रस आरनीती मग लोक देखतो तो रस्ता सोते ते छपचार बाई मंक्या आब तो आता 500 रूम तो आबच वेरीच 500 रूम अटॅच बाथरूम आणि असे काही शेड वेरायचं की ही शेड ही जत्रा मंडपचं नाही हेरपेक्षाही 5-5 पट मोठे शेड आता व्यवहारचं म्हणजे संडास बाथरूम आंघोळी करेन गरम पाणी रेन जसं जे पद्धतीची ज्यानं रेचं असे पद्धतीने व्यवस्था वेरीचं परंतु शेवालाल महाराजेर आशीर्वाद सुद्धा महत्वाचं खरे अर्थेती शेवालाल महाराज आपण सभेनं आशीर्वाद वे निमित्त ते देमेलोचं कारण ही पवित्र कार्य आता विरोचं श्रद्धा आपण सभेचं अंधश्रद्धा काही हम पाठबळ दे रे कोणी पण श्रद्धा रे इचाणो आणि श्रद्धार माध्यमेती आपण सब जणा मुंड्यांक जावा आता खऱ्या अर्थेती जसो आनंद कुमार भाऊर सपोर्ट आपण लागेवाज जसो चंद्रकांत भाऊर सुद्धा जिल्हा परिषदेर अध्यक्षचं चंद्रकांत भाऊ आता शाळेचा विषय इथं काढला की वसंतराव नाईक साहेब या ठिकाणी शिकले ती शाळा कशी आदर्श करता येईल त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा हे सर्व DPR आपण समोर घेऊन जाऊ आणि तुमची सर्वांची साथ आहेच काही आम्हाला प्रश्न नाही तुम्ही सर्वजण सोबत आहे तीर्थक्षेत्राचा विकास आपण सर्वजण मिळून करू एवढंच या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. माननीय संजयजी राठोड साहेबांनी हे सर्व निधी शासनाकडून प्राप्त करून आजच्या पोहरादेवीचा विकास प्रगतीवर आहे. हे विकास पोहरादेवीचा नहो आका भारत देशातून सर्व आमच्या हिंदू धर्माचे आमच्या समाजांचे कुळदेवी आहे. अनादि काळाच्या पहिले सेवादास महाराज एक महान संत होऊन गेले. त्यांच्या उत्तराधिकारी धर्मगुरू रामरावजी महाराज हे पण सर्व देशामध्ये समाज जागृत भावभक्ती सर्व देशांना प्राप्त करून दिलेला आहे. हा संकल्प देवाचाच विश्वासाने आज पोहरादेवीचा विकास होत आहे. या पोहरादेवी धामसाठी समाधी मंदिर
देवी मंदिर, संत डॉक्टर संत रामरावजी बापू मंदिर, या मंदिराचे परकोटच नाही तर तमाम भावी भक्त्याच्या सोयीसुविधेसाठी भक्तनिवास, रस्ते, पाणी, स्वच्छता, बसस्टँड असे अनेक उपक्रम, याचबरोबर या भाविक भक्ताला आरोग्यविषयी तो सुद्धा या ठिकाणी सुविधा उपलब्ध झालेली आहे, उपलब्ध करून देणार आहेत. तमाम बंजारा समाजातर्फे, नव्हे तर या काशीतर्फे, बहुजन समाजाच्या काशीतर्फे, या महाराष्ट्र सरकारचा माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि संजयजी राठोड साहेब, या सरकारचं जेवढं अभिनंदन केलं तेवढं कमी आहे, कारण आजपर्यंत कोणीही विकास या पोहरादेवी धामचा केले नाही. माननीय नामदार कॅबिनेट मंत्री संजयजी राठोड यांनासुद्धा या पोहरादेवीमधून या पंचमी शुक्लाचा लाख लाख शुभेच्छा तथा आशीर्वाद. बंजारा समाज एक उत्सवप्रिय समाज म्हणूनही ओळखला जातो. यावेळी बंजारा स्त्रिया आपला पारंपरिक पोशाख परिधान करून डफडीच्या तालावर बेधुंद नृत्य करतात. यावेळी गाण्यातून समाज प्रबोधनपर गाणी आपल्या बंजारा बोली भाषेतून गायली जातात. बंजारा समाजाची खास अशी आपली गोर बोली नावाची स्वतंत्र बोली भाषा आहे. समाजाची मंडळी याच गोर बोलीत पारंपरिक भजने गातात. भजने गातेवेळी नंगारा अर्थातच नगारा प्रामुख्याने वाजविला जातो. यावेळी आपल्या पारंपरिक शैलीत ही मंडळी भजन सादर करतात तेव्हा ऐकणारा मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही. बंजारा संस्कृतीचे एकूणच वैशिष्ट्य पाहता नामदार संजय भाऊ राठोड यांनी पोहरादेवी येथे भव्य दिव्य असे नंगारा म्युझियम करण्याचे ठरविले. यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त केला. या म्युझियम मध्ये संपूर्ण बंजारा संस्कृतीचे दर्शन सर्वांना घडणार आहे. नगारा वाद्याचे आकार असलेल्या या म्युझियमचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. अंदाजे 1,00,000 चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ असलेले नगारा आकाराचे हे म्युझियम अद्भुत वास्तुकलेचा जागतिक दर्जाचा नमुना ठरणार आहे. बंजारा समाजासाठी शक्तिशाली चिन्ह असलेल्या नंगारा या आकाराची आणि वरच्या दिशेने घुमटाकार आकार असलेले बंजारा समाजासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे आश्चर्यकारी तसेच देशातील सर्वात मोठे संग्रहालय श्री संत सेवालाल महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यालगतच आपणास एक चालत असलेला तांडा आणि विभिन्न स्त्री पुरुष आणि प्राण्यांचे पुतळे व देश विदेशातील वसलेल्या बंजारा समाजाकडून आलेल्या प्रेक्षक वर्गाचे जणू सर्वानुमते स्वागत करण्यात येणारे 80 मीटर भव्यता दर्शवणाऱ्या भिंतीवरचे शिल्पचित्रासह संकल्पचित्र पाहणार आहोत. आत येताच आपणास बंजारा कोण आहे याचा प्रत्यय येतो. बंजारा समाजातील महापुरुषांचे अरदास करतानाचे दिमाखदार पुतळे आणि आधुनिक बंजारा समाजातील समाज सुधारकाचे सचित्र ओळख दर्शवणारे भिंतीचित्र आपणास पाहायला मिळते. संग्रहालयाचे खास वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात उंच 100 फूट भिंतीवरील प्रोजेक्शन आणि बंजारा समाजातील पारंपरिक अरदास सह सुरेख गाण्याद्वारे संपूर्ण ब्रह्मांड सृष्टीचे दर्शन. तसेच बंजारा समाजातील जाती उपजाती यांचे कथानक, डिस्प्ले आणि फिल्मद्वारे प्रेक्षक वर्ग स्वतः अनुभवणार आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आणि मरणोत्तर
अर्थपूर्ण सामावलेले खऱ्या खुऱ्या तांड्यात जाऊन अनुभवतो असे 16 संस्कार, यातूनच बंजारा समाजाची ख्याती दिसून येते. महाजनपद काळात लदेणी करीत असलेल्या मंडी व व्यापाराच्या साधनेचा भव्य देखावा आपण 3D सेट्सद्वारा प्रत्यक्ष अनुभवणार आहोत. सिल्क रूट आणि स्पाइस रूट निर्माण होत असलेली लदेणी व रोमा जिप्सी यांचे विश्वरूप दर्शन 3D टिलेटेड डोमद्वारा दाखविण्यात येणार आहे. लोकवीर यांचे गाण्यातून सचित्र वर्णन येणार आहे. रॅम्पवर बंजारा समाजाचे विविध व्यवसायाचे दर्शन सुद्धा घडणार आहे. 11वी ते 14वी सदी पर्यंत बंजारा समाज मीठ, शस्त्र, दगड पोहोचविण्याचे काम 270 डिग्री प्रोजेक्शन आणि रंबलिंग थिएटरद्वारा बैलगाडी सोबत चालण्याचा अनुभव घेत आहोत. शीख धर्म आणि बंजारा समाज समाजाच्या सलोखा आणि भावनात्मक जिव्हाळा याचाही अनुभव घेत घेत लक्की शाह बंजारा यांच्या हवेली जवळ येऊन खुर्चीवर बसलेले असताना मात्र स्क्रीनच्या सहाय्याने जणू आपणास स्वतः त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे असल्याचा आभास होतो. वसंतराव नाईक साहेब यांच्यापासून बंजारा समाजाने घेतलेली प्रेरणा व बदल ही मनेक्वीनद्वारे प्रेक्षक अनुभवणार आहेत. बालब्रह्मचारी तपस्वी डॉक्टर रामराव महाराज यांचे समोर असलेले होलोग्राफिक प्रोजेक्शनद्वारे संपूर्ण देशवासियांना समर्पित केलेले संग्रहालय आणि त्यांचा संदेश देण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी प्रोजेक्टर लाईट्स आणि साऊंडच्या माध्यमाने इमारतीबाहेर बंजारा समाज जणू आनंदोत्सव साजरा करणार आहे. याच परिसरात संत सेवालाल महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. बाजूलाच 150 फूट उंचीचा पांढरा शुभ्र सेवाध्वज उभारण्यात आला आहे. संत सेवालाल महाराजांचे वंशज तथा धर्मगुरु संत रामराव महाराज यांचं 31 ऑक्टोबर 2020 रोजी देहावसान झालं. संत सेवालाल महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच श्रद्धेय रामराव महाराजांची समाधी असून तेथे सुद्धा भव्य दिव्य मंदिर उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे. सदर काम सुद्धा नामदार संजय भाऊ राठोड यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाले आहे. याशिवाय पोहरा देवीला लागूनच उमरी नावाचा छोटासा तांडा आहे. येथे सामकी माता देवीचे समाधी मंदिर आहे. हे मंदिर जुने झाले होते, त्यामुळे या मंदिराचा आणि उमरी येथीलच संत जेतालाल महाराज यांच्याही मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं नामदार संजय भाऊ राठोड यांनी ठरविलं. अर्थातच यासाठी त्यांनी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळविला. या दोनही मंदिरांचे बांधकाम चांगल्या प्रकारे सुरू आहे. माननीय श्री संजय राठोड भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या साधनातून उमरी येथील तीर्थक्षेत्र विकासाचा काम त्यांनी मंजूर करून आणलं आणि उमरी पौरा दोन्ही एकत्र मिळून काम त्यांनी सर्व विकास कामासाठी त्यांनी खूप त्याने सहकार केलं आहे. त्यांचा किती पण स्तुती करावी आपण कमी पडतो. संजय भाऊंनी जेवढं काम केलं आहे ना भूतो ना भविष्य काम घडून आणलंय त्यांनी. बंजारा समाजाचं श्रद्धास्थान म्हणून ओळखला जाणाऱ्या पोहरा देवी येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात, त्यामुळे त्यांच्या निवासाची सोय व्हावी म्हणून संजय भाऊ राठोड यांनी खास प्रयत्न करून येथे भव्य आणि सुसज्ज भक्त निवास उभारण्याचं काम सुरू केलं आहे. एकूणच पोहरादेवी आणि उमरी येथे सुरू झालेली विकास कामे लवकरच पूर्ण होतील यात काहीच शंका नाही.
सदर कामे पूर्ण झाल्यावर ही दोनही तीर्थस्थळे अतिशय देखणी होतील, सुंदर होतील, यातही काहीच शंका नाही. बंजारा समाजाच्या पवित्र तीर्थस्थळाचा म्हणजेच पोहरा देवीचा भव्य विकास कामाने कायापालट होणार यातही कोणाचं दुमत नाही. जय सेवालाल, जय जेतालाल, जय साम की याडी, जय रामराव बापू.